प्रभातची 92 वर्षाची फार मोठी पत्रकारितेची परंपरा आहे. वारा कोठारी साहेबांनी केवळ पत्रकारिता केली नाही, तुम्हा मंडळींना नवीन लोकांना माहिती नसेल की त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा होता तिथपासून सामाजिक कार्यात आणि या सामाजिक चळवळीमध्ये देखील सहभाग घेतला आहे. त्यांचा संयुक्त महाराष्ट्र होण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे, त्यांचं आणि प्रभातचं. अशीच तुमची सामाजिक बांधिलकी उत्तरोत्तर वाढत जाओ आणि प्रभातनी महाराष्ट्राचे पुण्याचे सामाजिक प्रश्न देखील आपल्या दैनिकाच्या मार्फत ते मांडत राहावेत. त्याचा ते प्रश्न मांडले की त्याच्या सोडवणुकीला देखील निश्चितपणे उपयोग होतो. अशा पुढच्या लवकरच तुमच्या शताब्दीला देखील उपस्थित राहण्याचा योग येवो. आणि प्रभातची उत्तरोत्तर पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो की उत्तरोत्तर मोठी प्रगती हो. धन्यवाद. मी ॲडव्होकेट वैशिली चांदणे, दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन अध्यक्ष. पहिल्यांदा मी या ठिकाणी प्रभात वर्तमानपत्राला या ठिकाणी फॅमिली कोर्टच्या वतीने आपल्या आणि माझ्या परिवाराच्या वतीने या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देते. खरंच हा वकिलांसाठी अतिशय छान पेपर आहे, कारण आम्हाला नोटीस द्यायचं असेल तर पहिल्यांदा आम्हाला दिसतो तो प्रभात दिसतो, त्यामुळे नोटीस देण्याकरता आम्हाला प्रभातचा फार उपयोग होतो आणि वेगवेगळ्या बातम्या आम्हाला वाचायला वगैरे प्रभातमधून मिळतात. तर उत्तरोत्तर प्रभातची अशीच प्रगती हो या ठिकाणी मी अशी शुभेच्छा देते. कृष्णकेशव देशमुख, आता पुण्यात 10 वर्षे आहे, तसा प्रभातचा वाचक आणि चाहता 50 वर्षापासून आहे. सोलापूर असतो मी, तेव्हापासून प्रभातचा माझा मी फॅन आहे आणि प्रभात म्हणजे माझा प्रेफरेन्शियल पेपर, त्यात काही वादच नाही. आणि योगायोगाने सुरळकर साहेबांनी मी आता सध्या ह्याच्यामध्ये लिहितो आहे, तुमच्या प्रभातमध्ये 2-3 महिने झाले लिहितो आहे. रूपगंधामध्ये रूपगंध पुरवणी खूपच छान, म्हणजे आमच्या घरचे म्हणा किंवा सगळे आमच्याकडे खूपच पहिल्यांदा प्रेफरन्सनी वाचतो ते. खूपच छान पेपर आणि शुभेच्छा माझ्या पेपरला. आजच्या 92 सारखंच 93 बोलवा. माझं नाव श्रीनिवास मधुसूदन चारंगपाणी. मी एक लेखक असून तुमच्या प्रभातच्या रूपगंध पुरवणीमध्ये गेली 3 वर्ष सातत्याने एक स्मरणी नावाचा स्तंभ लिहितो. आणि सुरुवातीच्या काळामध्ये भट सरांनी, तुमचे संपादक, त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही परदेशात खूप हिंडून आलेले आहात, तिथे काम केलेले आहे परदेशामध्ये, तर तुमचे जे काय अनुभव असतील, एक मनुष्य संशोधक, एक अभियंता, एक लेखक असं म्हणून ते तुम्ही आम्हाला तुमच्या लेखांच्यामधलं द्या. तर तसे मी बरेच लेख लिहून दिल्यानंतर 1 वर्षापूर्वी त्यांनी मला सांगितलं की आता जनरल तुम्ही लेख द्या, मानवी मूल्यांच्याबद्दलचे लेख द्या किंवा तुमचे सामाजिक अनुभव जे काय असतील वेगवेगळ्या राष्ट्रांच्यामध्ये किंवा इथे भारतामध्ये सुद्धा, एक संशोधक म्हणून, एक लेखक म्हणून, एक नाटककार म्हणून जे काय तुम्हाला अनुभव आले ते तुम्ही जर आम्हाला लेखाच्या स्वरूपात दिले तर जास्त चांगलं होईल. मग तसं गेली 2 वर्ष मी त्या अंगाने तुमच्याकडे तो कॉलम मी लिहित असतो, तो स्तंभ लिहित असतो. मला फार चांगला अनुभव आहे प्रभातचा. मी कोणालाही रेकमेंड करीन की प्रभात हे वृत्तपत्र तुम्ही अवश्य रेग्युलरली वाचा आणि विशेषतः रविवारची पुरवणी ही तर भरगच्च असते, वेगवेगळ्या विषयांच्यावरचे लेख आणि लोकांच्या भावना व्यक्त केलेले त्यांचे अनुभव यांनी ते समृद्ध असते. तर मी लोकांना अवश्य सांगेन हे तुम्ही वृत्तपत्र जरूर वाचा आणि विशेषतः रूपगंध पुरवणी आणि त्याच्यातला माझा लेख तर अर्थातच तुम्ही वाचा आणि त्याच्याबद्दलचे प्रतिक्रिया पण द्या. धन्यवाद.